नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, खूप दिवसाने एक मस्त असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे मी आज. तर चला, 2-3 दिवसापासून पाऊस चालू आहे मुंबईमध्ये, तर विचार केला की चला आज थोडं बाहेर पडूया आणि मस्त असं दृश्य कॅप्चर करूया तुमच्यासाठी आणि या पावसाचा पण आनंद घेऊया आपण. की सुंदर असं दृश्य झालेलं आहे बाहेर, मस्त हिरवगार निसर्गरम्य वातावरण बाहेर पाहायला मिळतं. सो आपण आज कुठे जाणार आहोत हे तर रँडम आहे, मला स्वतःला पण माहिती नाही आपण आज कुठे जाणार आहोत, परंतु मंडळी आपण 2-3 प्लेस डिसाईड केले आहेत. तर विचार केला आहे की त्या ठिकाणी व्हिजिट करूया, तर बघूया त्या ठिकाणचं कसं दृश्य आहे. जर त्या ठिकाणी जायला मिळालं आपल्याला तर मी तुम्हाला तिकडचं नक्कीच दाखवेन की कशा प्रकारे आहे तिथे वातावरण. आज वॉटरफॉल आहे, पाणी आहे की नाही, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. तर चला आपण निघालो आहोत 1-10 मिनिटांपूर्वी आणि सुंदर दृश्यांचा आनंद घेत आपण पोहोचणार आहोत आपल्या प्लेसपर्यंत. लागलो आहोत बदलापूर अंबरनाथ पाईपलाईन हायवे. हाच हायवे सरळ जातो माथेरानकडे, नेरळ माथेरान. जर आपल्याला माथेरान जायचं असेल तर हाच रूट सरळ माथेरानपर्यंत जातो. सो आजचा व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा, मजा येणार आहे कारण वातावरण पण मस्त झालेलं आहे बाहेर पावसाचं. रस्ता थोडा खराब झाला आहे पावसामुळे, पण ठीक आहे, पावसात नॉर्मली रस्ते खराब होतातच. आणि पाऊस पण प्रचंड प्रमाणात चालू आहे मुंबईमध्ये. आपण न्यूज पाहिले असतीलच की 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस मुंबईमध्ये चालू आहे. मुंबईसह अनेक राज्यांमध्ये, अनेक शहरांमध्ये पाऊस चालू आहे. तर मंडळी, बाहेर जाताना स्वतःची काळजी घ्या. ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही त्या ठिकाणी पाण्यात उतरू नका मंडळी, कारण की यावर्षी खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत पाण्यात बुडाल्यामुळे. तो स्वतःची काळजी घ्या, निसर्गाचा पण आनंद घ्या आणि स्वतःचा जीव पण सांभाळा. शकतात रस्त्यांची अवस्था खूपच वाईट झालेली आहे या रूटला, तर आपण जेव्हा पण याल थोडं सांभाळून ड्राईव्ह करा. सो आपण जाणार आहोत मलंग रोड साईडला. आपल्याला सर्वांना माहिती असणारच, आपण बघू शकतात मॅपमध्ये. तर पुढून आपल्याला एक राईड घ्यायचा आहे, त्या रूटला जाणार आहोत. बघूया त्या रूटला काही आहे का, एक निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते का आपल्याला. तर चला आपण राईड घेऊन आलेलो आहे आतमध्ये, तर हाच रूट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे पुढे. चला, वा मंडळी, आता खरं मस्त निसर्गरम्य वातावरण चालू झालंय. बघू शकतात आपण की किती हिरवगार दिसतंय, पण खरंच खूप मस्त असं क्लायमेट झालंय. थंड थंड वाटतंय बाहेर पण, एक नंबर. गरमागरम वडापाव. मंडळी, समोरच्या साईडला मस्त असे डोंगर आहेत, परंतु सर्व डोंगर हे धुक्यामध्ये हरवले आहेत. आपण बघू शकतात संपूर्ण धुकं आलेलं आहे डोंगरावर, तर त्यामुळे थोडं अदृश्य दिसत आहे. कॅमेरा कॅप्चर करतोय का माहीत नाही, परंतु डोंगर थोडे अदृश्य दिसत आहेत या ठिकाणावरून. छान,
मंडळी या ठिकाणी बघू शकतात आपण गुरांचा गोठा, खूप सारे गुरं या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. फक्त आपण या रूटला जेव्हा पण याल मंडळी पावसामध्ये, तेव्हा थोडं सांभाळून या, कारण की सिंगल लेन रोड आहे हा आणि ट्रक्स पण या ठिकाणी भरपूर दिसत आहे मला. आतापर्यंत भरपूर ट्रक पास करून गेलेत, तर त्यामुळे फक्त याल तर थोडं सांभाळून या. परंतु निसर्ग तुम्हाला एक नंबर मिळणार या ठिकाणी, खूप भारी. बघू शकतात की किती सुंदर ग्रीनरी ग्रीनरी दिसते मस्त आजूबाजूला सर्वीकडे. भात शेती पण लागलेली आहे या ठिकाणी, एक नंबर. मंडळी जर आपल्याला दिसत असेल तर थोडा थोडा डोंगर आता दिसत आहे. कॅमेरात अजून पण जस्टिफाय नाही करत ते वाटतं, पण थोडा थोडा डोंगर आता स्पष्ट दिसायला लागला आहे मला. येतोय येतोय, जवळ येतोय, जवळ येतोय. वा 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 वा. या ठिकाणी अजून एक डोंगर तिकडे बघू शकता समोर, भरपूर लोक वरती गेलेत डोंगरावर. मंडळी गाव असणे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपण बघू शकतात की आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत आता तो रस्ता पण एका गावातूनच जात आहे, तर त्यामुळे गाव असणे खूप इम्पॉर्टंट आहे मंडळी. कारण प्रत्येक गोष्ट, सुंदर गोष्ट ही गावातूनच जाते कधी पण, तर त्यामुळे बघू शकतात आपण आजूबाजूला सुंदर असं भात शेती लावलेली आहे आणि समोर थोडा खराब रस्ता आहे, परंतु या रस्त्याच्या पलीकडे तुम्हाला एक खूबसूरत असं जग दिसणार आहे. काहीतरी नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे या रस्त्याच्या पलीकडे. तर चला हा रस्ता पार करूया आणि बघूया त्या ठिकाणी दृश्य कसं आहे. आज आज जास्त गर्दी नाही आहे, कारण की मी मंडेला आलो आहे. पार्किंगची सुविधा केलेली आहे, आपण या ठिकाणी पार्क करू शकतात गाडी. या ठिकाणी पार्किंग आहे. एका गाडीची किती? छोटी मोठी? ओके. कारचे 100 आणि बाईकचे 20 रुपये. या ठिकाणावरून किती लांब आहे? 5 मिनिटाचा रस्ता आहे. आणि जेवायला मिळेल का इकडे आपल्याला? काय अवेलेबल आहे? व्हेज नॉनव्हेज दोघं पण मिळेल. कोणाकडे? तुमच्याकडेच मिळेल. कसे म्हणजे थाली मिळते का? किती रुपयाला आहे? काय व्हेज आणि नॉनव्हेज? नॉनव्हेज पण 50 रुपये आणि व्हेज पण 50 रुपये. गावाचं नाव काय या? कुशिवली व्हिलेज. आज संडे नाही, त्यामुळे गर्दी नाही ना. संडेला गर्दी असते. काल भरपूर गर्दी होती. काल गर्दी होती का? खूप गर्दी होती. थँक्यू. सो मंडळी, आपण जर आलात तर या ठिकाणी पार्किंग करा. मंडळी, इथून आपण जर चालत गेला एक 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला एक नदी लागणार. त्या नदीवर आपण जाऊन एन्जॉय करू शकतात. पुढे समोर बघू शकतात की वॉटरफॉल आहे या ठिकाणी. सो त्या वॉटरफॉलचं पाणी नदीमध्ये येतं. बघू शकतात आज मंडे, परंतु आज गर्दी आहे. आज पण नदीवर बरेच लोक चालले आहेत. समोर बघू शकतात तिकडे तो रस्ता आहे पुढे जायचा. 5 मिनिटं लागतील पुढे जाण्यासाठी. मंडळी, आपण सध्या आपली कार या ठिकाणी पार्क केली आहे, तर आपण चार्जेस वगैरे तर नाही दिलेत, कारण दादांना सांगितलं 1-2 मिनिटं आपण फक्त या ठिकाणावरून शूट करून परत जात आहोत, कारण की मी एकटाच आलो आहे, त्यामुळे पुढे चालत जाणं टाळतोय. मंडळी, जर आपण आलात तर नक्कीच जा पुढे. पाऊस पण आता वाढला आहे. सो चला आता आपण परतीचा प्रवास करूया. मंडळी, आपण या रूटने आला तर सांभाळून या, कारण खूप कच्चा आणि मातीचा
रूट आहे या ठिकाणी. या ठिकाणी पाणी पण साचलेलं आहे, तर आपण टू व्हीलर किंवा फोर व्हीलरने याल तर जरा सांभाळून या, कारण की या ठिकाणी जरा जास्तच पाणी साचलेलं आहे. बघू शकतात जाताना ॲक्च्युली व्हिडिओ शूट झाला नाही बरोबर, तर त्यामुळे हा रूट तुम्हाला मी परत दाखवत आहे. छोटा रूट आहे, दोन गाड्या पास होणं गर्दीच्या वेळेस मुश्किल आहे या ठिकाणी, तर याल तर जरा सांभाळून. सो हा जो रूट आहे तर बऱ्याच ठिकाणी चांगला असा सिमेंट रोड बनवला आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बट काही काही ठिकाणी थोडं खड्डे पडलेत, मातीचा रोड आहे, तर त्या ठिकाणी फक्त सांभाळा. बाकी ओव्हरऑल चांगला रूट आहे. सो आपण बघू शकत आहे की डोंगर आता हळूहळू जवळ यायला लागलेत. वा मंडळी वा, जो मगाशी आपल्याला मी डोंगर दाखवला तर तो हळूहळू जवळ यायला लागला आहे. आपण बघू शकतात या ठिकाणी फार्म हाऊस पण आहे, जो कोणाला स्टेसाठी यायचं असेल तर ऑप्शन आहे या ठिकाणी. कॅमेरा बंद करायचं मनच नाही आहे, कारण इतके सुंदर सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे कॅमेरा बंद केला की नवीन दृश्य येतो समोर. वाव, हा जो समोर रूट दिसतोय आपल्याला, सो या ठिकाणावरून जर पुढे गेलात आपण तर समोरवरती मलंगड आहे, तर मलंगडला जायचं असेल तर हा रूट आहे पुढे फॉलो करायचा. आपण या ठिकाणी टॅक्सी रिक्षा यांची सोय आपल्यासाठी आहे. आपण जर कल्याण रेल्वे स्टेशनवरून येत आहात तर आपल्याला त्या ठिकाणी ड्रॉप करतील रिक्षाने टॅक्सीने. त्यानंतर या ठिकाणी खाण्याची पण सोय आहे, भजीपाव वडापाव छान. म्हणजे आपण थांबलो आहोत या ठिकाणी. आता बघू शकतात आपण गाडी मस्त अशी पार्क केली या ठिकाणी, चेअर पण ओपन केली आपली. सो मंडळी आपल्याकडे सर्व सामान आहे अवेलेबल कॅम्पिंगचं. इच्छा तर खूप आहे कॅम्पिंग करण्याची आणि कॅम्पिंग्स व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची, परंतु टाईम मिळत नाही. बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतो आहे सध्या, आणि आपल्या वॅगनार LXi CNG-मध्ये आपण कॅम्पिंग करायचा प्रयत्न करणार आहोत येणाऱ्या काही दिवसांमध्ये. मस्त असा पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात कॅम्पिंग करण्याची मजा खूप वेगळी असते. तर बघू शकतात पाठीमागे सुंदर असा डोंगर आणि डोंगरावर मस्त ढग उतरले आहेत आणि समोर आपली कार उभी आहे मस्त अशी. पाठीमागे एक देऊळ आहे वरती, आय थिंक वागेश्वरी मातेचं मंदिर आहे. सो सुंदर हा पाठीमागे मेन रोड जो या ठिकाणी जातो श्री मलंगड साईडला आणि या ठिकाणी जातो कल्याण साईडला. पाऊस थांबलेला आहे तर छोटीशी गोष्ट आपण काहीतरी करणार आहोत या ठिकाणी, तर मस्त असे आपण कॉफी बनवूया फटाफट, जी पटक्यात बनेल तो कॉफी पिऊया मस्त असे सुंदर वातावरणात आणि या ठिकाणावरून पुढे प्रस्थान करूया. म्हणजे आपला पूर्ण प्लॅनचा पोपट झाला आहे, कारण की काम चालू करायच्या आधीच पावसाने खूप जोरदार धडक दिलेली आहे. सो बघू शकतात आपण पाऊस किती जोरात चालू आहे बाहेर. या ठिकाणी बघा. सो परत आपण गाडीत येऊन बसलो आहे, फटाफट सर्व सामान आपल्याला आवरावं लागला, स्टार्ट पण नाही केलं आपण, तितक्यात पावसाने जोरदार धडक दिली आहे आपल्याला.
ठीक आहे, पावसाचे दिवस आहे, पाऊस येणारच. करूया आपण हळूहळू सोय करूया सर्व, शेल्टर किंवा काहीतरी ताडपत्री वगैरे, त्याचं आपण एक बजेट कॅम्पर म्हणून स्टार्ट करूया सर्व गोष्टी पावसाच्या दृष्टीने. ठीक आहे, थोड्यावर थांबूया, जर पाऊस कमी झाला तर परत आपण स्टार्ट करूया, अदरवाईज या ठिकाणावरून पुढे जाऊया. मग आपण हे बघू शकतात आपण की फटाफट सर्व सामान आपल्याला आतमध्ये टाकावा लागला. ठीक आहे मंडळी, भरपूर वेळ मी वाट बघितली पाऊस थांबेल, परंतु पाऊस काही थांबत नाही आहे. सो आपण आता निघालो आहोत परतीच्या मार्गाला. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आपण या ठिकाणी येणार असाल श्री मलंगड रोडला, खुशीवली विलेज या साईडला जर आपण येणार असाल तर नक्कीच या. खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, सुंदर असा निसर्ग पाहायला मिळेल, खूप ग्रीनरी ग्रीनरी या ठिकाणी झालेली आहे. तर या नक्कीच, प्लॅन बनवा, काळजी पण घ्या. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. काही या रिलेटेड तुम्हाला प्रश्न असतील तर ते पण विचारा, आपल्या प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोवर आपली रजा घेतो, बाय बाय मंडळी.